नमस्कार प्रेक्षक हो, VM न्यूज चॅनलच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज विषय घेऊन आलोय, नुकतीच टिपू सुलतान यांची जयंती झाली आणि या जयंतीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. माझ्या बरोबर आहे सोलापूरचे सरफराज भाई अब्दुल भाई शेख. सरफराज भाई आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांनी टिपू सुलतानच्या जीवनावरती पुस्तकही लिहिलेलं आहे, टिपू सुलतान सल्तनत ए खुदादाद या नावाचं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकात त्यांनी टिपू सुलतानच्या जीवनचरित्राचा उलगडा केलेला आहे. त्यांनी जे काही इतिहासात जे दाखले मिळाले त्या दाखल्यांचा अनुभव हे घेत ते परामर्श घेत त्यांनी ते लिखाण केलेलं आहे. टिपू सुलतान बद्दल हिंदूंच्या मनात एक आकस आहे आणि त्या आकसावरती टिपू सुलतानवरती कडाडून विरोध केला जातो. तो महाराष्ट्रामध्ये म्हैसूरचा राजा टिपू सुलतान, ज्याला वाघ असंही म्हटलं जातं, म्हैसूरचा वाघ. तर अशा वाघाबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. काही समज गैरसमज असतील तेही आपण या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सरफराज भाई, VM न्यूज मध्ये आपलं पहिल्यांदा स्वागत आहे. आपण खुदादाद सल्तनत ए खुदादाद नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे याच्यामध्ये टिपू सुलतानांचं बरंच जीवनचरित्र आपण उलगडलेलं आहे. मात्र टिपू सुलतानाचं जीवनचरित्र, टिपू सुलतानाची माहिती लोकांना कमी आहे. काय सांगाल आपण या टिपू सुलतानाच्या संदर्भातली माहिती? मग टिपू सुलतान यांची जी प्रतिमा आहे ती ठराविक अशी साचेबद्ध ती प्रतिमा आहे किंवा एक फ्रेमवर्क त्याच्याविषयीचा पूर्वाग्रहावर आधारित असा फ्रेमवर्क भारतीय इतिहास लेखनानं किंवा भारतामधल्या काही ठराविक वर्गानं निर्माण करून ठेवलेला आहे. त्या फ्रेमवर्कमध्येच भारतीय समाजातील अनेक लोक चर्चा करत असतात, त्या फ्रेमवर्कमध्येच टिपू सुलतान यांना समजून घेत असतात. त्या फ्रेमवर्कच्या पलीकडे मुसलमानही जायला तयार नाहीत आणि हिंदू देखील जायला तयार नाहीत. पूर्वाग्रह आणि अभिनिवेश इतिहासावर लादल्यानंतर समाजामध्ये त्याच्याविषयी बरेच गैरसमज पसरतात आणि त्यामधूनच विद्वेष समाजात पसरत जातो. असे पूर्वाग्रह इतिहासामध्ये अनेक महापुरुषांविषयी पसरवण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अपवाद नाहीयेत, छत्रपती संभाजी महाराज अपवाद नाहीयेत, किंवा पुष्यमित्र शुंगापासूनचा आपण इतिहास पाहिला तर या सर्व राजांविषयी अभिनिवेश आणि पूर्वाग्रहाच्या दृष्टिकोनातूनच इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यात आली आहे. टिपू सुलतान यांचा मुद्दा विचारात घेण्याआधी सर्वच लोक भारतीय समाजातले मोठमोठे अभ्यासक देखील हैदर अलींना स्किप करून हैदर अलींना मध्ये गाळून टिपू सुलतानांच्या वर येतात. त्यामुळे हैदर अलींचा ऐतिहासिक महत्व तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. हैदर अली ज्या काळात उदयास आले तो काळ कसा होता हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला टिपू सुलतान यांची पार्श्वभूमी कळणार नाहीये. हैदर अली वसाहतवादाच्या विरोधात लढण्यासाठी कसे उभे राहिले हे समजून घ्यावं लागेल आणि हैदर अली आणि पेशव्यांमध्ये जो चालू ऐतिहासिक सत्तांच्या ऐक्यासाठी जो तह झाला होता तो तह सारवाईच्या तहामुळे पेशव्यांनी मोडून काढला. इंग्रजांच्या सोबत पेशवे निघून गेले आणि ऐतिहासिक सत्तांच्या रक्षणासाठी हैदर अली शेवटपर्यंत लढत राहिले. हैदर अली एकीकडे भारतभूमीच्या रक्षणासाठी लढतायत आणि दुसरीकडे सारवाईचा तह करून पेशवे ऐतिहासिक सत्तांच्या ऐक्यासाठी झालेला तह म्हणून सारवाईच्या तहामधून इंग्रजांच्या बाजूने आपलं वजन टाकतात. हा जो संघर्ष आहे हा संघर्ष वसाहतवादाच्या विरोधामध्ये ऐतिहासिक असा संघर्ष आहे. तो संघर्ष मुळात ज्या लोकांना मान्य नाही किंवा त्या संघर्षामधलं हैदर अलींचं अस्तित्व किंवा हैदर अलींचं स्थान ज्या लोकांना नाकारायचं आहे किंवा ज्या लोकांच्या भावना किंवा ज्या लोकांच्या श्रद्धा पेशव्यांवर आहेत ते लोक हैदर अली आणि टिपू सुलतान दोघांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. निश्चित दोघांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. मुळात हा इतिहास बघणं फार महत्वाचं आहे. पेशव्यांचा काळ आणि टिपू सुलतानचा काळ हा एक समान आहे. हैदर अलींचं आणि टिपू सुलतान पेशव्यांचं वैर आहे आणि त्याच्यातनं पेशव्यांनी इंग्रजांना मदत केलेली आहे आणि इंग्रजांना मदत करून पुन्हा टिपू सुलतानवरती आक्रमण केलेलं आहे. अशा हा काळ होता आणि याच्यामधनं मात्र समज पसरवला गेला की हिंदू द्वेष्टा टिपू सुलतान असा एक समज पसरवला गेला. काय नक्की सांगाल तुम्ही, हिंदू द्वेष्टा खरंच टिपू सुलतान हिंदू द्वेष्टा होता का? मुळात टिपू सुलतान, मी अभिनिवेश आणि पूर्वाग्रहाच्या फ्रेमची गोष्ट मगाशी सांगितली होती, तो मुद्दा मांडला होता, त्याच्यावरच आधारित हे सगळे मुद्दे आहेत. टिपू सुलतान हे हिंदू द्वेष्टे होते का किंवा टिपू सुलतान हे धर्मनिरपेक्ष होते का, या सगळ्या मुद्द्यांवर येण्यापूर्वी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा मी तुम्हाला निकाली काढतो. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना नेमकी कधी अस्तित्वात आली किंवा धर्मनिरपेक्षता हे मूल्य कधी जगासमोर आलं तर ते 20व्या शतकामध्ये समोर आलं. धर्मनिरपेक्षता ही संकल्पनाच मुळात 20व्या शतकातली आहे. ती संकल्पना तुम्ही मध्ययुगातल्या राज्यकर्त्यावर कशी लावू शकता? मध्ययुगातला राज्यकर्ता धर्मसहिष्णू असू शकतो
धर्मनिरपेक्ष असूच शकत नाही, कारण धर्मनिरपेक्षता ही संकल्पनाच 20व्या शतकातली आहे आणि त्या संकल्पनेनुसार मध्ययुगातला माणूस कसा वागू शकतो? तुम्ही संकल्पना आधुनिक काळात काहीही निर्माण करणार आणि त्या संकल्पना मध्ययुगातल्या राज्यकर्त्यावर लादणार आणि मग त्या राज्यकर्त्याचं मूल्यमापन करणार, हे शक्य नाहीये. मध्ययुगातल्या राज्यकर्त्यांचं मूल्यमापन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्या मूल्यमापनाची, त्याच्या मोजपट्टीची पद्धत ही मध्ययुगीन असायला पाहिजे. कालसापेक्ष इतिहासाचं आकलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतिहासाविषयीचे गैरसमज संपत नाही. मुद्दा पहिला हा धर्मनिरपेक्षतेविषयीचा, तो छत्रपती शिवरायांना देखील लागू होतो, तो टिपू सुलतान यांनाही लागू होतो, तो छत्रपती संभाजीराजांनाही लागू होतो आणि हैदर अलींना देखील लागू होतो. आता दुसरा मुद्दा, हिंदू द्वेष्टे होते का? हिंदू द्वेष्टे होते का याविषयी, किंवा हिंदू द्वेष्टे होते, किंवा बालाजोगांचं जे पुस्तक आहे हिंदू प्रपीडक पूर्वब्रह्मा टिपू सुलतान, किंवा सासू निरीपणेमध्ये सावरकरांनी जे टिपू सुलतान यांच्याविषयी लिखाण केलेलं आहे, त्या सगळ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. जगामध्ये अनेक इतिहास लेखनशास्त्र विकसित आहेत. आते इतिहास लेखनशास्त्रज्ञ म्हणून समाजीयनला ओळखलं जातं, त्यानंतर इब्ने खल्दूनपर्यंतचा तो प्रवास आहे. या सगळ्या इतिहास लेखनशास्त्रामध्ये एक इतिहास लेखनशास्त्र भारतामध्ये जमातवादी इतिहास लेखनशास्त्र आहे. त्या इतिहास लेखनशास्त्राला, त्या संघवादी जमातवादी धर्मवादी इतिहास लेखनशास्त्राला जगातल्या कोणत्याही विद्यापीठानं मान्यता दिलेली नाही. अशा इतिहास लेखनशास्त्राचा वापर करून टिपू सुलतान आणि हैदर अली या दोघांविषयी गैरसमज पसरवले गेले. गैरसमज पसरवत असताना या लोकांनी समकालीन एकही कागदपत्र आपल्या भूमिकेला पुरावा म्हणून मांडलेला नाहीये. ज्या काही लोकांनी भूमिका आपल्या भूमिकेच्या पुष्ट्यर्थ समकालीन पुरावे सादर केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी जी पत्र समोर आणली ती इंग्रजांची आहेत. इंग्रज ही शत्रू पक्षातील आहेत, त्यांना पेशव्यांना टिपू सुलतान यांच्या विरोधात, हैदर अलींच्या विरोधात भडकवायचं आहे. जर त्यांना टिपू सुलतान आणि हैदर अलींच्या विरोधात पेशव्यांना भडकवायचं असेल तर ते हैदर अली आणि टिपू सुलतान यांचं कौतुक करणारी पत्र पेशव्यांना लिहितील का? हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जी दुसरी पत्र आहेत ती पेशव्यांच्या पक्षातली आहेत. पेशव्यांनी निपाळकरांना लिहिलेली पत्र आहेत, पेशव्यांनी पटवर्धनांना लिहिलेली पत्र आहेत, पेशवे देखील शत्रू पक्षातले. शत्रू पक्षातल्या कागदपत्रांमध्ये टिपू सुलतान यांची बदनामी करण्यात आलेली आहे. ती पद्धत होती, मोगलांचे कागदपत्र पाहिले तर छत्रपती शिवरायांविषयी अनेक आक्षेपार्ह विधानं सापडतात. समकालीनच आहेत कागदपत्र, समकालीन आहेत. आक्षेपार्ह विधानं त्या कागदपत्र छत्रपती शिवरायांविषयी आहेत, म्हणून आपण छत्रपती शिवरायांवर आक्षेप घेणार आहोत का? नाही. मग हीच पद्धत आपण टिपू सुलतानांविषयी वापरावी. टिपू सुलतान यांच्या संदर्भात शत्रू पक्षातले कागद काय आहेत हे समोर आणून टिपू सुलतान आणि हैदर अली यांचं दानवीकरण करणं हे चुकीचं आहे. आणि तिसरा मुद्दा मी तुम्हाला मांडू इच्छितो की धर्मनिरपेक्षता तर मी मानतच नाही, कारण धर्मनिरपेक्षता हे मूल्य तुम्ही मध्ययुगावर लादू शकत नाही. त्यामुळे मध्ययुगाचा अभ्यास करताना धर्मनिरपेक्षतेची मोजपट्टी मी कोणत्याही राज्यकर्त्याला लावू शकत नाही. पहिला हा मुद्दा होता. आता दुसरा, ते धर्मसहिष्णू होते का? टिपू सुलतान आणि हैदर अली धर्मसहिष्णू होते का? ते धर्मसहिष्णू होते. टिपू सुलतान यांनी तब्बल 156 मंदिरांना देणग्या दिलेल्या आहेत. त्या 156 मंदिरांपैकी बऱ्याच मंदिरांची लिस्ट यादी मी या पुस्तकात दिलेली आहे. त्रावणकोरमध्ये टिपू सुलतान आणि हैदर अली या दोघांनी अत्याचार केल्याचं म्हटलं जातं. पण त्रावणकोरची लोक, त्यावेळेस त्रावणकोरमध्ये कुणी म्हणतं, सरदेसाई एक आकडा सांगतात, त्यानंतर सावरकर एक आकडा सांगतात, त्यानंतर पुन्हा ओके एक आकडा सांगतात, पारसनीस एक आकडा सांगतात आणि आधुनिक काळातले संघवादी इतिहासकार दुसराच आकडा सांगतात. कुणी 3.5 लाख म्हणतो, कुणी 80,000 म्हणतो, कुणी 40,000 म्हणतो, कुणी सहस्रावधी असेही मोगम उत्तरं देऊन जातो. जर टिपू सुलतान यांनी खरोखर 3.5 लाख असतील किंवा 80,000 असतील किंवा 40,000 असतील या संख्येत हिंदूंना जर वाटवलं असतं तर आज मैसूरमध्ये किंवा त्रावणकोरमध्ये ही बहुसंख्याक समुदाय म्हणून मुसलमान असायला हवे होते. आज त्रावणकोरमध्ये देखील आणि मैसूरमध्ये देखील मुसलमान हे अतिशय अल्पसंख्य जमात म्हणून ओळखली जाते. मग हे 3.5 लाख लोक गेले कुठे? ज्यांना टिपू सुलतान यांनी वाटवलं होतं, हैदर अलींनी वाटवलं होतं, ते लोक गेले कुठे? अँथ्रोपोलॉजिकल स्टडी इतिहासाची करायचीच नाही असं जर तुम्ही ठरवलेलं असेल तर त्यातून सत्य नाही तर तथ्य बाहेर निघतील. आणि तथ्य हे इतिहासातील सत्य लपवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. त्यामुळे जमातवादी आणि संघवादी इतिहासकार सत्य नाही तथ्य मानतात. स्वतःच्या राजकीय प्रेरणा इतिहासावर लादून त्या राजकीय प्रेरणांना लोकांचा पाठबळ मिळवणं आणि त्याद्वारे सत्ता मिळवणं हे जमातवादी संघवादी इतिहासकारांचं कर्तव्य ठरलेलं आहे. त्याच माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवरायांचा वापर केला, संभाजीराजांचा वापर केला, आता ते टिपू सुलतान यांचा वापर करत आहेत. छत्रपती शिवाजी आणि संभाजी ही त्यांची आत्याला जी होती धर्मवादी,
ती आता वळून पडली आहेत, कारण धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून, धर्मसहिष्णुतेच्या दृष्टिकोनातून अनेक इतिहास अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक वेगळी प्रतिमा उभी केली. आता ती हत्याला वळून पडली म्हणून ते टिपू सुलतान यांच्याकडे वळलेले आहेत. निश्चित राजकीय ह्याचा फायदा उठवण्यासाठी वेगवेगळं केलं जातं. 1 कोटी हिंदूंना मुस्लिम बनवल्याचा आरोप केला जातो, मात्र तोच टिपू सुलतान बुटामध्ये रामाची अंगठी घालतो. हे खरं तर सगळं विषय हा फार गुंतागुंतीचा आहे. मला एक आणि आणखीन एक जो इतिहासाचा दाखला देत तुम्ही जे काही म्हणालात आणि जे काही बोललात, त्यांचा कालावधी जो काही तुम्ही सांगितला, तर त्या कालावधीमध्ये जर विचार करता टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सैनिक, जो आता त्यांना हुद्दा लावला जातो की ते स्वातंत्र्य सैनिक आहेत, तो हुद्दा पण खोडला जातो, काय सांगाल या संदर्भात तुम्ही? मुळात आता टिपू सुलतान स्वातंत्र्य सैनिक आहेत की नाही हा तुमचा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर माझं उत्तर आहे आणि ठाम उत्तर आहे, टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सैनिक आहेत, भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले एक योद्धे आहेत. आता याच्या उत्तरादाखल किंवा याचा प्रतिवाद करताना अनेक लोक मला बोलतात की स्वातंत्र्य ही संकल्पना 19व्या शतकातली 20व्या शतकातली, टिपू सुलतान 18व्या शतकात झालेले, मग ती संकल्पना त्यांच्यावर कशी लागता? तर त्याच्या उत्तरादाखल टिपू सुलतान यांचं एक प्रतिज्ञापत्र माझ्याजवळ आहे. टिपू सुलतान हा जगातला एकमेव राज्यकर्ता असा आहे ज्यांनी गादीवर बसल्या क्षणी कोणतीही फरमानं काढली नाही, तर जनतेला उद्देशून स्वतःचा जाहीरनामा प्रसारित केला की मी तुमच्यासाठी हे करणार आहे. तो 8 कलमी जाहीरनामा सिक्रेट करस्पॉन्डन्स ऑफ टिपू सुलतान नावाच्या पुस्तकामध्ये कबीर कौसर यांनी सम्मिलित केलेला आहे. त्यानंतर त्याची एक प्रत एशियाटिक सोसायटीमध्ये आहे, त्याची दुसरी प्रत लंडनच्या म्युझियममध्ये आहे. त्या जाहीरनाम्याचं मराठी भाषांतर मी माझ्या पुस्तकात सामील केलेलं आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये टिपू सुलतान काय म्हणतात पहा, त्याच्यामध्ये नंबर 5 मुद्दा आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये 8 कलम आहेत, नंबर 5 मुद्दा पहा. टिपू सुलतान म्हणतात इंग्रजांना जे आपल्या देशाचे वास्तविक शत्रू आहेत, आपल्या देशाचे शब्द नीट लक्षात घ्या, आपल्या देशाचे, इथे सल्तनते खुदादात म्हटलेलं नाही, इथे म्हैसूर म्हटलेलं नाही. टिपू सुलतान काय म्हणतात, इंग्रजांना जे आपल्या देशाचे वास्तविक शत्रू आहेत त्यांना या देशातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना म्हटलंय, राज्यकर्त्यांना म्हटलेलं नाही, संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना एकत्र आणणार, लोक चळवळ उभी करून इंग्रजांना या देशातून हकलून देण्यासाठी लढणारा पहिला योद्धा, पहिला स्वातंत्र्यवीर म्हणून मी टिपू सुलतानची प्रतिमा समोर आणतो. त्याचं कारण त्यांचा हा जाहीरनामा आहे. तुम्ही जो काही मुद्दा मांडताय स्वातंत्र्य सैनिकावरती, तो मुद्द्यावरती मी त्या अनुषंगाने आणखी एक मला छोटा प्रश्न विचारला की त्या काळामध्ये खरं तर देश हा पारतंत्र्यात गेलाच नव्हता, मग अशा परिस्थितीमध्ये ते स्वातंत्र्य सैनिक कसे काय ठरू शकतात? तुमचा मुद्दा रास्त आहे, प्रतिवाद करणारे लोक हे दोन्ही मुद्दे उपस्थित करत असतात आणि करत आहेत. त्याच्यावर माझं उत्तर असं आहे, पारतंत्र्य आलं नव्हतं किंवा पारतंत्र्यावर शिक्कामोर्तब झाला नव्हता तर ते स्वातंत्र्यवीर कसे? स्वातंत्र्यवीर 2 पद्धतीचे असतात, स्वतःच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी लढणं ही देखील स्वातंत्र्य आकांक्षा त्यांच्यामध्ये असते, म्हणून ते स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढले म्हणून ते स्वातंत्र्यवीर. एखाद्या मूल्यावर तुमची निष्ठा असेल आणि त्या मूल्यनिष्ठेमुळं तुम्ही त्या मूल्याच्या रक्षणासाठी प्राण देखील उधळून जाता, तुमच्या प्राणाची देखील बळी देता, तर तुमची त्यातून मूल्यनिष्ठा व्यक्त होते. टिपू सुलतान आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हणतात स्वातंत्र्य करण्यासाठी, याचा अर्थ देश कुठे ना कुठेतरी पारतंत्र्यात होता. सिराजुद्दौलाची सत्ता संपवली होती बक्सारच्या लढाईमध्ये मोगलांना, म्हणजे केंद्रीय सत्तेला, मोगल म्हणण्यापेक्षा केंद्रीय सत्तेला त्यांनी पराभूत केलं होतं. देशाचा जवळपास 1/4 भाग हा परकीय झोकडाखाली आला होता आणि तैनाती फौजेचा करार स्वीकारून अनेक ऐतिहासिक सत्तांनी इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करायला सुरुवात केली होती. जे पूर्वी केंद्रीय सत्ता म्हणून मुघलांना मानत होते तेच लोक आज इंग्रजांना केंद्रीय सत्ता म्हणून मान्यता देत होते आणि त्या मान्यतेच्या विरोधात किंवा त्या राजकीय नव्या डेव्हलपमेंटच्या विरोधात टिपू सुलतान उभे राहिले आणि पारतंत्र्य देशावर येऊ नये किंवा ज्या भागात पारतंत्र्य आले त्या भागातलं पारतंत्र्य दूर व्हावं म्हणून ते लोकचळवळ उभे करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या अर्थाने ते स्वातंत्र्यवीर आहेत. ही सर्व कारणमीमांसा करत असताना एक प्रकर्षाने जाणवतं की टिपू सुलतानच्या विरोधात स्वतः निजामही होता, एका बाजूला मराठे होते दुसऱ्या बाजूला निजाम होता, मग निजाम सुद्धा टिपू सुलतानाच्या विरोधात का गेला याबद्दल काय सांगतो?
आता जमातवादी इतिहासकार संघवादी इतिहासकार म्हणत असतात की निजाम हा स्वधर्मी असून देखील त्यानं टिपू सुलतान याचा अहंकारी स्वभाव नडला किंवा टिपू सुलतान याचं क्रौर्य निजामाला स्वस्थ बसू देत नव्हतं, त्यामुळं निजाम त्यांच्या विरोधात गेला अशीही मांडणी काही लोक करत असतात. त्याच्याविषयी माझं उत्तर असं आहे की मुळात निजामाला बेस काय आहे, इतिहासातलं निजामाचं स्थान काय, निजामाचं कोणतीही लढाई तुम्ही पाहिली, निजामाच्या राजकीय भूमिका पाहिल्या, त्या अस्थिर अशा आहेत. स्थिर अशी राजकीय भूमिका निजाम कधीही घेऊ शकला नाही किंवा कर्तृत्व रणांगणावर दाखवणं हे निजामाला किंवा निजामाच्या कोणत्याही वंशजांना आणि पूर्वजांना कधीही जमलेलं नाही आहे. निजाम स्वय बघून राजकीय भूमिका स्वीकारणारा व्यक्ती होता. एकीकडे इंग्रज बलशाली होत आहेत, दुसरीकडे पेशवे राघोबा दादासारखे लोक पेशवाईच्या विरोधात इंग्रजांची मदत घेऊन लढायला येतात, त्यावेळेस ही सगळी डुबती नाही आहे याच्यामध्ये आपण का बसायचं. म्हणून सोयीची भूमिका घेणारा किंवा सोयीचं राजकारण करणारा निजाम हा सातत्यानं इंग्रजांच्या बाजूला राहिला आणि इंग्रजांची भूमिका जी होती तीच माझी भूमिका आहे म्हणून तो टिपू सुलतान यांच्या विरोधात लढत राहिला. टिपू सुलतान यांनी त्याला अनेकदा विनवण्या केल्या, आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी देखील प्रयत्न केला निजामाच्या राजपरिवारामध्ये, ते देखील त्यांना मान्य केलं नाही. कुराणा कुराणची प्रत पाठवली, ते देखील मान्य केलं नाही. इतक्या सगळ्या बाजू आपण पाहिल्यानंतर निजाम किंवा निजामाची निष्ठा जी होती ती इंग्रजी सत्तेवर होती किंवा इंग्रजी सत्ता बलशाली होते म्हणून निजाम हा त्यांच्या पारड्यामध्ये गेलेला होता, त्यामुळे तो टिपू सुलतान यांना मदत करणं शक्यच नव्हतं. आतापर्यंत या चर्चेमध्ये तुम्ही संघवादावरती प्रत्येक वेळेस उल्लेख केलेला आहे, संघवाद संघवाद, मात्र त्या काळामध्ये संघवाद होता का आणि तुम्ही संघाच्या त्या संघवाद हा उल्लेख घेत आहे त्या संदर्भात काय तुम्ही सांगा. संघवाद सांगण्यापूर्वी तुम्हाला एका व्यक्तीचं नाव तुम्हाला प्रकर्षाने मी सांगू इच्छितो किंवा त्याची आठवण करून देऊ इच्छितो. आपण नेहमी गोबेल्स नीती गोबेल्स नीती हा शब्दप्रयोग करत आलोय, पण गोबेल्स नीती म्हणजे नेमकं काय किंवा गोबेल्स हा कोण होता हे तुम्ही समजून घ्या. गोबेल्स हा हिटलरचा मित्र होता आणि हिटलरनं आपल्या राजकीय प्रेरणा लोकांवर लादण्यासाठी गोबेल्सला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि तो गोबेल्स काय करायचा, खोट्या नाट्या गोष्टी हिटलरच्या नावावर समाजामध्ये पेरत सोडायचा आणि हजार खोट्या गोष्टी सत्य म्हणून तो जगासमोर आणायचा. आज गोबेल्स अस्तित्वात नाही पण गोबेल्सची नीती अस्तित्वात आहे. गोबेल्स ज्या काळात नव्हता त्या काळात देखील गोबेल्सची कार्यपद्धती अस्तित्वात होती. गोबेल्स हा प्रतिकात्मक आहे, ही प्रतीक आहे. आता संघवादी भूमिका किंवा संघवाद हा टिपू सुलतान यांच्या काळात नव्हता किंवा जमातवाद हा टिपू सुलतान यांच्या काळात नव्हता, संघवाद हे प्रतिकात्मक आहे. पण आज जी भूमिका इतिहासामध्ये जमातवाद्यांनी घेतली तीच भूमिका संघवाद पुढे निरेटते. आणि दुसरी गोष्ट, संघवादी इतिहासकार ही नवी जमात आज पुढे आलेली आहे. देशामध्ये मार्क्सवादी इतिहासकार आहेत, देशामध्ये फ्युडलिस्ट इतिहासकार आहेत, देशामध्ये पुरोगामी इतिहासकार आहेत, देशामध्ये राष्ट्रवादी इतिहासकार आहेत. आता संघवादी इतिहासकार नेमके कोण आहेत, तुम्हाला संघवादी इतिहासकारांची नेमकी काम करण्याची पद्धत काय आहे ते सांगतो. संघवादी इतिहासकार पुरावे देत नाही, समकालीन पुरावा संघवादी इतिहासकारांकडे नसतो, मी याच्यामध्ये ते मांडले. संघवादी इतिहासकार काय करतात, एखादं पुस्तक ओकांनी लिहून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ओकांनी पुरावे द्यायचे नाहीत, थातुरमातुर विधानं करायची. 1970 ओक लिहितात, 1980 पारसनिसांनी लिहायचं, पारसनीस ओकांचा संदर्भ वापरणार, मग पुढे 1990 कुणीतरी बहनाजोगांनी उठायचं, टिपू सुलतान यांना बदनाम करायचं आणि संदर्भासाठी पारसनीस आणि त्यांच्या पूर्वीच्या सगळ्या सरदेसाई सावरकर या सगळ्यांना कोट करायचं. म्हणजे एकमेकांना कोट करत भ्रमाचे इमले बांधून किंवा कल्पनांचे इमले बांधून इतिहास म्हणून चुकीच्या गोष्टी समोर आणायच्या. पण तुम्ही ज्यावेळेस हे म्हणता त्यावेळेस संघाचा विषय घेता, मात्र त्या काळामध्ये इतिहासकारांनी त्याच्यामध्ये मुस्लिमही असे बहुसंख्य होते की त्यांनी टिपू सुलतानच्या विरोधात लेखन केलेलं आहे आणि ते प्रत्यक्ष आहे, मग तुम्ही संघवाद कसं म्हणू शकता त्याच्यावर. याच्यामध्ये मुद्दा तुम्हाला सांगतो, पहा कसं असतं, आधुनिक काळामध्ये जे लोक टिपू सुलतान यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या निष्ठा किंवा त्यांची जी मूल्य आहे ती संघाशी निगडीत आहेत, म्हणून मी संघवादी हा प्रयोग करतो. पण तुम्ही हे कोणत्या आधारावरती कोणत्या आधारावरती करतोय हा तुमचा मुद्दा मला मान्य आहे. संघवाद हा प्रत्यक्ष न दिसणारा आणि प्रत्यक्ष कार्यरत असणारा महाभयंकर असा सैतान आहे जो तुम्हाला दिसत नाही आणि परिणाम तर करत राहतो. मग लोक म्हणतात संघ कुठे आहे, संघ आम्हाला दिसत नाहीये, संघाची तुम्ही आम्हाला भीती दाखवता पण संघ आम्हाला दिसत नाहीये.
ही जी पद्धत आहे किंवा ही गमतीची गोष्ट, ही खूप मजेशीर गोष्ट आहे. संघ दिसत नाही पण संघ कार्य करत असतो. संघाच्या नावाखाली एक मोठा बागलपुवा उभा करताय असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मी मला हा आरोप मान्य नाही. कारण संघवादी इतिहासकार हे संघाचं नाव घेऊन कधीही काम करत नाही. जमातवादी इतिहासकार मी जमातवादी आहे असं कधीही भासवणार नाही. जमातवादी इतिहासकार काय म्हणणार, बाणा लोकांचं पुस्तक तुम्ही पाहिलं तर मुखपृष्ठापासून आतल्या बाणावर सगळीकडं सत्य इतिहास सत्य इतिहास असं लिहिलेलं आहे. ते कुठेही स्वतःला संघवादी म्हणून घेणार नाही. पण संघाच्या प्रेरणा, संघाची मूल्य, संघाचे विचार हे लोकांवर लादण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतील. जमातवाले ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस तुम्हाला जमातवाद दिसत नाही, संघाचा बाबत तुम्ही ज्यावेळेस असं म्हणता, मात्र टिपू सुलतानचं उदात्तीकरण करण्यासाठी तुम्ही हे सगळे आरोप करताय असं तुम्हाला वाटत नाही? जमातवाद म्हणजे कोणीतरी जमातवाला नाही, जमातवाद म्हणजे धर्मांधता. ती कोणत्याही समाजातली कोणत्याही धर्मातली असू दे. मी या पुस्तकामध्ये टिपू सुलतान, तुम्ही ज्यावेळेस हा मुद्दा म्हणता की कोणत्याही धर्मासाठी हा उल्लेख ज्यावेळेस येतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही संघवाद म्हणता त्यावेळेस तो एक विशिष्ट धर्मासाठी येत नाही का? मग त्यावेळेस मुस्लिमांनी जे काही आरोप केलेले होते इस्लामिक ह्याच्यामध्ये टिपू सुलतानवरती आरोप केले गेले की तो एक वेडा माणूस होता, जो हट्टी माणूस होता, स्वतःला बादशाह करण्यासाठी तो आक्रमण करत होता, त्याचं स्वप्न बादशाहीचं होतं, अशा वेळेस त्याच्या विरोधात मुस्लिम सुद्धा होते. मग आपण संघवाद म्हणून एका विशिष्ट जाती धर्मासाठी तो उल्लेख करताय असं आपल्याला वाटत नाही? दोन गोष्टी यामध्ये, पहिले क्लिअर करतो, एक तर टिपू सुलतान हा राजा होता, हट्टी होता किंवा हुकुमशाहीचा हुकुमशाही प्रवृत्तीचा होता हा तुमचा पहिला मुद्दा, आणि मुस्लिम हे त्याच्या विरोधामध्ये होते हा तुमचा दुसरा मुद्दा. दुसऱ्या मुद्द्यावर आधी तुम्हाला उत्तर देतो कारण तो छोटा आहे आणि पहिला मुद्दा हा विस्तारानं मांडण्याचा आहे. दुसऱ्या मुद्द्याविषयी तुम्हाला उत्तर देत असताना एक गोष्ट, जे लोक म्हणत असतात की मुस्लिम त्याच्या विरोधामध्ये होते, तर ते लोक काय करतात, सय्यद किरमाणी नावाचा टिपू सुलतान यांचा एक सरदार होता, त्यानं लिहिलेलं निशाने हैदरी नावाचं पुस्तक किंवा आणखी दुसऱ्या शीर्षकाचं पुस्तक त्यानं टिपू सुलतान यांच्या बदनामीसाठी जे लिहिलं ते पुढं करतात आणि म्हणतात, पहा मुसलमानांनी, समकालीन मुसलमानांनी, त्याच्या सेवेत असलेल्या मुसलमानांनी त्याच्या विरोधात लिहिलंय. मान्य, त्याच्या सेवेतल्या सय्यद किरमाणीनं टिपू सुलतान यांच्या विरोधात प्रचंड लिखाण केले. पण काय केलंय, टिपू सुलतान शहीद झाल्यानंतर 1799 टिपू सुलतान शहीद झाल्यानंतर टिपू सुलतान यांच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, राजपरिवाराला इंग्रजांनी कोलकात्याला शिफ्ट केलं आणि तिथे शिफ्ट केल्यानंतर सय्यद किरमाणीला पकडलं, नजर कैदेत ठेवलं आणि त्याला सांगितलं की टिपू सुलतान यांचा इतिहास तू लिहायचा आणि त्याच्यामध्ये टिपू सुलतानची बदनामी करायची. आणि सय्यद किरमाणीनं टिपू सुलतान यांची बदनामी केली आणि त्या बदनामीचं बक्षीस म्हणून सय्यद किरमाणीला इंग्रजांनी पेन्शन देखील दिली. एकमेव अधिकारी आहे टिपू सुलतान यांचा ज्याला इंग्रजांनी पेन्शन दिली. का दिली, तर त्यानं टिपू सुलतान यांची इंग्रजांना हवी तशी बदनामी करून दिली, इंग्रजांना हवे तसे संदर्भ त्यांना उपलब्ध करून दिले म्हणून त्याला पेन्शन दिली. आपण या आरोप करताय मात्र या आरोपात आता किरमाणीच्या संदर्भात पुरावे आहेत का, किंवा किरमाणीनं जे विरोधात लिहिले त्याचे पुरावे काय, किंवा किरमाणी हा विरोधात कसा काय लिहू शकतो, तर त्याच्याविषयी टिपू सुलतान यांचे चिरंजीव, टिपू सुलतान यांच्या एका ज्येष्ठ चिरंजीवाने एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये त्यांना स्पष्ट लिहिलंय की माझ्या पित्याविषयी बदनामी करण्यासाठी असं असं यांनी प्रयत्न केलेले आहे. दुसरं, कर्नल रेडनं स्वतः म्हटलंय की आम्ही लोकांनी, ब्रिटिशांनी, आमची पद्धतच तशी आहे की अगोदर आम्ही भारतीय राज्यकर्त्यांना बदनाम करतो आणि त्यानंतर त्यांना संपवतो. तीच पद्धत आहे, तीच पद्धत त्यांनी किरमाणीच्या माध्यमातून वापरली आणि तसे पुरावे उपलब्ध आहेत. निश्चित आपली ही चर्चा खरं तर न संपणारी चर्चा आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतील. पण टिपू सुलतानाच्या संदर्भातले काही समज गैरसमज होते, आम्ही आमच्याकडे वेळ फार थोडा आहे त्यामुळे विस्तृतपणे मांडणं म्हणजे त्याच्यासाठी पुन्हा एपिसोड करावी लागतील. मात्र एक थोडीशी माहिती लोकांपुढे जावं हा त्यामागचा उद्देश होता. सरपरजबाई इत्यादी त्यांनी त्याच्यावरती दोन पुस्तकं लिहिलेली आहेत टिपू सुलतानच्या जीवनावरची. तर त्या जीवनाचा ज्यांना कोणाला टिपू सुलतानचा अभ्यास करायचा असेल किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यांचे तुम्ही हे पुस्तकं निश्चित वाचाल. सरपरजबाईंशी आम्ही ही चर्चा खरं तर अजून वाढवायची करायची इच्छा होती आमची, मात्र वेळेअभावी आम्हाला इथेच थांबावं लागणार आहे. सरपरजबाई तुम्ही आमच्या VM News च्या चॅनलमध्ये आलात आणि जी काही आपली चर्चा झालेली आहे
जे काय टिपू सुलतानच्या संदर्भातली आपल्याला माहिती देता आली लोकांना पण ती दिलेली आहे. तुम्ही आपण पुन्हा एकदा तुम्हाला एक निमंत्रण देईन की पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस याल साताऱ्यात त्यावेळेस आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती विस्तृत चर्चा घेऊ. पण आपण आता तुमचा तिथेच थांबूयात. प्रेक्षक आमचा छोटासा प्रयत्न होता तुमच्यापर्यंत टिपू सुलतानाच्या संदर्भातला हिंदुत्वेषी आहे म्हणून जो समज पसरवला जातो त्या संदर्भातला आणि त्या काळातला, तर छोटासा प्रयत्न मी केलेला आहे. आम्ही ही चर्चा इथेच थांबवत आहोत आणि पुन्हा भेटू या आश्वासन. नमस्कार. ज्या लोकांचे शब्द पराभूत होत आहेत ते सातत्याने शस्त्र हाती घेत आहेत. माझ्या शब्दांना आक्षेप घेणाऱ्यांनी त्यांचे शब्द माझ्या शब्दांच्या विरोधात उभे करावेत आणि मला आव्हान द्यावं. कुठेही मी माझे शब्द कसे खरे आहेत हे सिद्ध करून दाखवेन. कारण माझ्या शब्दांमध्ये तुकोबा आणि ज्योतिबांच्या विचारांचा अंश आहे. ज्योतिबा आणि तुकोबांच्या विचारांनी मी हे शब्द वारसा म्हणून, त्यांच्या विचारांचा वारसा म्हणून ते समोर आणलेले आहेत. ज्या आक्षेपकांना माझ्या इतिहास लेखनशास्त्राविषयी किंवा माझ्या इतिहासाच्या आकलनाविषयी शंका आहे त्यांनी कुठेही कधीही मला बोलवावं. मी समोर येऊन माझी भूमिका मांडण्यास तयार आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडवावी. आता मला इथे माझी भूमिका मांडण्यासाठी व्हीएम न्यूजनं त्यांचा मंच उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्या सर्व सहकाऱ्यांचे आभार.